वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समक निर्विघ्नं कुर्मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। आयादि शक्ति तुलजाभवानी छत्रपति शिवराय। आज पार्श्व पब्लिकेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील थोर इतिहास संशोधक आदरणीय वासी बेंद्रे यांच्या चार ग्रंथांचं प्रकाशन झालेलं आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सदानंद मोरेजी ज्यांच्या हस्ते या ग्रंथांचं प्रकाशन झालं, ते निनादजी दडेकर ज्यांच्या माध्यमातून हे प्रकाशन झालं, ते राहुलजी मेहता आणि वासी बेंद्रे यांची नात साधनाताई। या चार ग्रंथांपैकी छत्रपती संभाजीराजे या ग्रंथांविषयी मी भाष्य करणार आहे। कुठेतरी विषय वाटून घ्यावेच लागतात आणि म्हणून आम्ही आमच्या आपापसात ठरवून घेतलेलं आहे की निनादराव छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलतील, मी संभाजीराजांवर बोलणार आहे आणि आमचे आदरणीय सदानंद मोरेजी मालोजी आणि शहाजी राजांच्या चरित्रावर। या सभामंडपामध्ये व्यासपीठावर अनेक मान्यवर आहेत, आदरणीय कामत सर आहेत। छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्राचं एक नव्या ग्रंथाचं लेखन करणारे डॉक्टर शिवदे सर आहेत, आमच्या विद्यापीठामधील सुमित्राताई कुलकर्णी आहे, घाणेकर सर आहेत आणि या कार्यक्रमासाठी काही आवर्जून मंडळी उपस्थित आहेत। सर्वच मंडळी यात महत्वाची आहे। ब्रिगेडियर सुरेश पाटील साहेब ते स्वतः आहेत, विंग कमांडर पारसनीस साहेब आहेत। मी मध्ये सांगलीला गेलो होतो मागच्या महिन्यामध्ये आणि तिथे थोर समाजवादी विचारवंत पी डी पाटील माजी आमदार यांच्याशी माझा संवाद झाला आणि त्या संवादामध्ये पाटील साहेबांनी वासी बेंद्रे यांचं महत्व आणि त्यांच्या ग्रंथांचं पुनर्प्रकाशन होणं याच्या काळात किती आवश्यकता आहे, गरजेचं आहे हे सांगितलं आणि त्याच दरम्यान मेहता साहेब या विषयाच्या संदर्भाने माझ्याशी चर्चा झाली आहे। हा एक चांगला योगायोग होता, परंतु जनमानसामध्ये आजच्या महाराष्ट्रामधल्या विचारवंतांपासून सामान्य व्यक्तीपर्यंत हे बेंद्र्यांचं साहित्य आजही समाजाला हवं हवंसं वाटणार आहे। संभाजी महाराजांचं चरित्र मला असं वाटतं बेंद्रे सरांचं हे पहिलं संशोधकीय मोठं चरित्र, त्यांच्याकडून झालेले हे थोर कार्य आहे। संभाजी महाराजांचं चरित्र हे 18व्या शतकापासून 19व्या शतकापर्यंत ज्या पद्धतीने जनमानसामध्ये रुजलेलं होतं हे अत्यंत दुःखदायक, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। सामान्यतः 19व्या शतकाच्या सुमारास मराठ्यांच्या इतिहासाचं शास्त्रीय पद्धतीने लेखन करण्याची प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। तोपर्यंत मराठ्यांचा इतिहास आम्ही बखरींच्या माध्यमातून आणि कथा कादंबऱ्यातूनच समजून घेतो,
परंतु 18व्या शतकाच्या नंतर एक मोठी प्रक्रिया हळूहळू सुरू झालेली आहे. शास्त्रीय पद्धतीने इतिहासाचं लेखन व्हावं, साधनांची चिकित्सा करून अस्सल साधनांच्या आधारे चरित्र लेखन झालं पाहिजे, इतिहासाचं लेखन झालं पाहिजे. आणि हा विचार करत असताना छत्रपती संभाजी महाराजांचं जनमानसामध्ये जे चरित्र स्थिर झालेलं होत ते मात्र अत्यंत क्लेशकारक होत. बखरी असतील, कथा कादंबऱ्या असतील किंवा नाटक असतील, याच्यातून छत्रपती संभाजी राजांवर फार मोठा अन्याय झालाय असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. त्यांचं चरित्र दर्शवताना एक उग्र प्रकृती, एक बंडखोर वृत्तीचा, कुठेतरी व्यसनाचा अधीन गेलेला, एवढं सगळं तर याही पुढे जाऊन त्यांना स्त्री अंतर देखील दाखवण्याचा प्रयत्न झालेला होता. आणि या 19व्या शतकाच्या अंतानंतर जी एक नवी प्रक्रिया सुरू झाली ते अनेक विचारवंतांना वाटत होत की आपण मराठ्यांच्या इतिहासाचं योग्य पद्धतीने मूल्यमापन करून त्याचं लेखन झालं पाहिजे. मग कानासाने असतील, परसनीस असतील, आणि मग राजवाड्यांपासून तर ह्या गती ह्या सगळ्या विषयाला गती आली. राजवाड्यांच्या प्रयत्नातून भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना झाली आणि मराठ्यांच्या इतिहासाचं शास्त्रोक्त पद्धतीने संशोधनाला एक प्रकारे सुरुवात झाली. अनेक विषय हाती घेतले गेले, प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हा पहिल्या भागाचा उद्देश होता. आणि हळूहळू मराठ्यांच्या इतर ग्रंथांच्या लेखनाचा विचार चालू झाला आणि संभाजीराजांचं लेखन जे प्रचलित चित्र होत ते इतकं मानव म्हणजे प्रत्येक मराठी माणसाला क्लेशकारक होत आणि त्यांच्या मनात की हे कुठेतरी चुकतं का, अभ्यासात आपल्या विचारातून मांडण्याचा प्रयत्न करत होते की संभाजीराजांवर अन्याय होतोय का असं मांडणं, विचार करणं, विचार मंथन होणं हा जसा एक भाग आहे परंतु हे असं नव्हतं. मग काय होतं हे सिद्ध करण्याची एक प्रक्रिया सुरू होते आणि हे मात्र फक्त संपूर्णपणे शास्त्रीय पद्धतीनेच झाली पाहिजे. मग यासाठी समकालीन पत्रव्यवहार, त्याचबरोबर मुघल म्हणजे विरुद्ध पक्षाचं साहित्य तेही अभ्यासलं गेलं पाहिजे आणि या दृष्टिकोनातून या संशोधनाचं व्यापक काम सुरू झालं. यामध्ये पहिल्या 50 वर्षामध्ये साधनांचं एकत्रीकरण मोठ्या प्रमाणात झालं, कागदपत्र जमवणे, ते लोकांच्या समोर मांडणं आणि हळूहळू मोठ्या प्रमाणात साधनं एकत्र झाल्यानंतर त्यांचा एकत्रित विचार सुरू झाला. आणि आपण मग दुसऱ्या फळीतले जे इतिहास संशोधक होते त्यांनी स्वतंत्ररित्या मराठ्यांच्या इतिहासाचं व्यक्तींचं चरित्र लेखन इतिहास लेखनाला सुरुवात झाली. आणि यामध्ये वासी डोंगरे यांनी संभाजी महाराजांचं चरित्र लेखनाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली, यासाठी प्रचंड अभ्यास केला, मोडी लिपी आत्मसात केली, विरुद्ध पक्षाचं म्हणणं जाणून घेण्यासाठी परिषद साहित्याचा अभ्यास केला
आणि एक चिकित्सक पद्धतीने त्यांनी संभाजीराजांचं चरित्र साकार करायला सुरुवात केली. जशी जशी साधना उपलब्ध होत गेली तसं संभाजीराजांचं एक नवं चरित्र साकार व्हायला लागलेलं आहे. आणि मग समाजाला जाणवायला लागलं, अभ्यासकांना जाणवायला लागलं की आपण या थोर पुरुषावर किती मोठा अन्याय केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पश्चात 9 वर्ष मराठी राज्याचं नेतृत्व संभाजीराजांनी केलेलं आहे. त्यांच्या एकूण चरित्राचे 2 भाग प्रामुख्याने करता येईल. शिवाजी महाराजांच्या काळामधलं संभाजीराजांचं जीवन आणि शिवाजी महाराजांच्या पश्चात संभाजीराजांचं जीवन. संभाजीराजांविषयी भाष्य करत असताना माझ्या मनामध्ये कायम प्रश्न निर्माण होतो, हे कायम नियतीने ज्याच्यावर अन्याय करावा केलेला आहे असा तो एक युवराज आहे. अगदी अल्प वयामध्ये मातेचं निधन होत, आईविना पोटक जीवन काय असत हे खरं त्या स्थितीत गेल्याशिवाय सामान्य व्यक्तीला करणार नाही. त्यानंतर महत्वाकांक्षी सावकराईचं वर्तन आणि त्यातून समज आणि गैरसमज निर्माण झाले. आपण त्याला जनरेशन गॅप म्हणतो, कुटुंबामध्ये ते देखील सुरू झालं. आणि अशा विपरीत परिस्थितीमध्ये त्यांच्या एकूण जीवनाला काही बावटाळी त्यांच्या जीवनामध्ये निर्माण झाल्या. आणि खरं सांगायचं तर संभाजीराजांचं दुसरं जीवन जे सुरू झालेलं आहे ते शिवाजी महाराजांच्या पश्चात. काळकरांच्या मनामध्ये संभाजीराजांविषयीचं एक अविश्वासाचं वातावरण आणि अशा वेळेस त्यांना विश्वासात घेण्याचा संभाजीराजांनी केलेला प्रयत्न, त्यामध्ये त्यांना अल्प यशही आलं. परंतु त्यातूनही थोडासा संघर्ष निर्माण झाला. हा करत असं म्हणजे एका वेळेस स्वकीयांशी झालेला संघर्ष आणि परकीयांशी संघर्ष, स्वराज्याच्या अनेक शत्रूंशी एकाच वेळेस झुंज देतोय हा युद्ध. इंग्रज असतील, पोर्तुगीज असतील, संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पोर्तुगीजांवर ज्यात वर्चस्व निर्माण केलं ही गोष्ट निश्चितच त्यांना श्रेय देण्यासारखी आहे. दुर्गावाने गोव्यामध्ये त्या स्वारी अंताकडे चाललेले, मराठ्यांना संपूर्ण यशाकडे वाटचाल चालू असताना दुर्गावाने त्याच वेळेस आपल्याकडे आलेलं मुघलांचं आक्रमण. एक गोष्ट संभाजीराजांच्या बाबतीत कायम दिसून येते की संघर्षानंतर यशाचा शेवटचा टप्पा गाठत असताना अचानक कुठेतरी अडथळा निर्माण होतो आणि हातातोंडाशी आलेला धस सोडून त्यांना ती मोहीम आवर्ती घ्यावी लागते. जंजिराकर सिद्धीच्या बाबतीत तसंच घडलेलं आहे. परंतु एक गोष्ट झाली, जरी पूर्ण यश मिळालं नसलं तरी देखील त्या त्या सत्तांवर त्याचा फार मोठा असा एक दीर्घकालीन परिणाम. पोर्तुगीजांच्या मनामध्ये एक दहशत बसलेली, धाक बसलेला आहे. अनेक पत्रातून असं दिसून येतं की स्वतः तिथं असलेला पोर्तुगीज गव्हर्नर आपल्या अधिकाऱ्यांना सांगतो की बाबांना हिंदूंवर अन्याय करू नका. म्हणजे त्या स्वारीचं एवढं तर आपल्याला योगदान मानता येईल की धर्मांध असलेल्या पोर्तुगीजांना, अन्यायकारी पोर्तुगीजांना एक मोठा शब्द त्यांनी दिला.
काही काळ आणखी मिळाला असता तर गोव्याच्या संपूर्ण राजकीय जीवनावर तिथं असलेल्या संपूर्ण भौगोलिक याच्यावर त्याचा फार मोठा परिणाम झाला असता. जंजिरेकर सिद्धीच्या बाबतीतही तसंच घडलं. त्याही वेळेस ती मोहीम आवर्ती घेऊन त्यांना यावं लागलं. विजापूरकरांवर बराच चांगला प्रभाव पडला होता. एवढंच नव्हे तर शिवाजी महाराजांची जी राजनीती होती ती दक्षिणीयांची पात्रशाही दक्षिणीयांच्या हाती राहिली पाहिजे. मुघलांचा आज ना उद्या हिंदू आपल्या दक्षिणेवर आक्रमण होणार आहे आणि या प्रचंड मुघली आक्रमणाला थोपवायचं असेल तर एकट्या मराठी सत्तेला हे शक्य नाही याची जाणीव शिवाजी राजांच्या मनात झाल्यानंतर दक्षिणेतल्या इस्लामिक सत्ता असलेल्यांशी सहकार्याची भूमिका घेऊन एक संघ स्थापन करण्याचा शिवाजी राजांनी प्रयत्न केला. संभाजीराजांनी तेच धोरण आपल्या समोर ठेवलं आणि ज्यावेळेस प्रत्यक्ष औरंगजेब महाराष्ट्रात आल्यानंतर पहिल्या 2 वर्षामध्ये मराठ्यांनी त्याला प्रचंड प्रतिकार केला आणि त्यानंतर औरंगजेबाने मराठ्यांवरची मोहीम आवर्ती घेऊन तो दक्षिणेत गेला, विजापूरकरांवर गेला, कुतुबशहावर गेला. आणि यावेळेस शिवाजीराजांनी जे परकीय आपलं दक्षिणेयांच्या विषयीचं जे धोरण होतं इतर सत्तांविषयीचं तेच त्यांनी कंटिन्यू पुढे ठेवलेले आहे. आणि अशा वेळेस विजापूरच्या रक्षकाला संभाजीराजे मराठ्यांचं सैन्य पाठवतात. गोवळकोंडाच्या कुतुबशहाच्या मदतीला संभाजीराजे आपलं सैन्य पाठवतात. यामध्ये एक महत्वाची गोष्ट मी आपल्या निदर्शनास आणून देतो की संभाजीराजांवर फक्त धर्मांधतेचा जर कोण आरोप करत असेल तर तसं मानता येणार नाही. इस्लामिक सत्ता मुघल आहे औरंगजेबाची, पण त्याच्याच बरोबर त्याच्या प्रतिस्पर्धी म्हणून ज्या इतर इस्लामिक सत्ता आहेत त्यांच्याशी संभाजीराजांचं मैत्रीचं धोरण आहे. हे एक महत्वाची गोष्ट आहे. संभाजीराजांचं एक आणखी महत्वाची गोष्ट की त्यांनी प्रत्यक्ष औरंगजेबाचा मुलगा अकबर याच्या माध्यमातून जी एक मुत्सद्दीगिरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, दुर्दैवाने त्यामध्ये यश आलं नाही. कारण की अकबराची ती कोणतच नव्हती. जर खरंच अकबर आणि उत्तरेतल्या राजपुतांची साथ मोठ्या प्रमाणात जर संभाजीराजांना मिळाली असती तर इतिहासावर त्याचा फार वेगळा परिणाम दिसून आला असता. अशा परिस्थितीमध्ये एकाच वेळेस अनेक आघाड्यांवर संभाजीराजे यशस्वीरित्या आपली घोडदौड करताय. मुघलांशी चालू असलेला संघर्ष माझ्या मनात अनेक विचार येतात. औरंगजेब किती ताकदवर आहे तर शेकडो वर्षाची आदिलशाही सत्ता औरंगजेब फक्त 1.5 वर्षात जिंकून घेतो, मुघल साम्राज्यात विलीन करतो. शेकडो वर्षाची कुतुबशाही सत्ता फक्त 6 महिन्यात औरंगजेब जिंकून घेतो, मुघल साम्राज्यात विलीन करतो. आणि त्यावेळेच औरंगजेबाचं मुघल साम्राज्य किती विस्तृत आहे तर ज्याला आपण सम्राट अकबर म्हणतो त्या सम्राट अकबराच्या 1.5 पट मुघलांचं त्यावेळेस औरंगजेबाचं सामर्थ्य आहे, म्हणजे त्याचं साम्राज्य आहे. म्हणजे एवढं विस्तृत एका बाजूला हिंदुस्थानामध्ये औरंगजेबाच्या विरोधात कुठलीही सत्ता उभी राहू शकत नाही, टिकू शकत नाही. आणि अशा वेळेस संभाजीराजांनी मुघलांशी आणि औरंगजेबाशी 9 वर्ष केलेला संघर्ष आणि त्याची जी शक्ती आहे, मनुष्यबळ, साधन सामुग्री, पैसा आणि वेपन्स या सगळ्याचा विचार केल्यानंतर मराठ्यांचं त्याच्या तुलनेत असलेलं सामर्थ्य विचार घेता संभाजीराजांचा संघर्ष अतिशय महत्वाचा आहे. माझ्या मनात असं विचार येतो की ज्यावेळेस मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खान यांच्याशी जो संघर्ष चालू होता अशा वेळेस शिवाजी महाराजांनी तहाचं जे धोरण ठेवलं आणि प्रसंगी माघार घेतली, परंतु संभाजीराजांना तसं शक्य नव्हतं की मिर्झा राजा जयसिंग अशी तहाच्या वाटाघाटी करणं
आणि औरंगजेबाशी हे अशक्य होतं, कारण औरंगजेबाचा मूळ उद्देश होता संपूर्ण मराठी राज्य जिंकून घेणं. कुठल्याही परिस्थितीत तो कुठल्याही तालात त्याला तयार झाला नसता, आणि म्हणून हा संघर्ष एक मराठी सत्ता टिकेल किंवा मुघल सामर्थ्य. आणि त्यामध्ये संभाजीराजांनी 9 वर्ष जो संघर्ष केला हा प्रत्येक मराठी योद्ध्यासाठी प्रेरणादायी होता. आता पुढचा भाग परत स्वकीयांशी, आणि त्यातून संभाजीराजे गैरी झाले, पकडले गेले. यानंतर त्यांचं तिसरं जीवन आहे, मग हा तिसरा भाग त्यांच्या जीवनातला, आणि हा मात्र आणखी तेजपुंज आहे. काही म्हणणे म्हणतात ते वसनी होता, आणि वसनी असलेली व्यक्ती औरंगजेबाच्या या कैदेमध्ये त्याच्याशी टिकू शकले असता का? आणि म्हणून मग असं वाटत की ज्या पद्धतीने संभाजीराजे औरंगजेबाच्या शिक्षेच्या सामोरे गेले, औरंगजेबाने त्यांच्यासमोर अनेक प्रस्ताव ठेवलेले, पण सर्व सर्व प्रस्ताव ठोकरून लावलेले. त्यांनी सांगितले की तू मराठ्यांचा खजिना दे, तू मराठ्यांच्या किल्ल्याच्या चाव्या दे किंवा त्याची पत्र दे मला, तू ताब्यात दे, परंतु संभाजीराजांकडून कुठल्याही किल्ल्यासाठी कुठलाही हुकूम गेला नाही, मराठ्यांचा कुठलाही खजिना औरंगजेबाला उपलब्ध होऊ दिला नाही, आणि त्याने चिडलेला आणि चवताळलेल्या औरंगजेबाने शेवटी अंतिम मार्ग म्हणून त्यांची हत्या केली. औरंगजेबाला वाटलं की ह्या राजाच्या हत्येनंतर जशी अधिवेशन समाप्त झाली, कुतुबशाह समाप्त झाली, तशी मराठी सत्ता समाप्त होईल. परंतु त्याला हे कळालं नाही की संभाजीराजांच्या एकेका रक्ताच्या थेंबातून हजारो संभाजीराजे निर्माण झाले, आणि त्या संघर्षातून शेवटी औरंगजेबाला याच भूमीत गाळून घ्यावं लागलं. हा सगळा इतिहास हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये असा आहे की शेकडो शेकडो वर्ष या देशामध्ये परकीयांची परधर्मीयांची गुलामी असताना एक पराभूत मानसिकता हिंदूंमध्ये खोलवर रुजलेली असताना शिवाजीराजांनी आणि संभाजीराजांनी केलेला संघर्ष हा देशासाठी आणि हिंदूंसाठी प्रामुख्याने प्रेरणादायी राहिलेला आहे. आणि हा संघर्ष इतका प्रगल्भ झाला की 1707 मध्ये औरंगजेबाचं निधनच नव्हे तर ती मुघल साम्राज्याची विनाशाकडं किंवा त्याच्या संपूर्ण अधोगतीची ही सुरुवात झालेली आहे. आणि म्हणूनच मला माहितीये माझा वेळ, कारण एवढे विद्वान सगळेजण यावर भाष्य करू इच्छित आहेत आणि आपण सगळं त्यांचं ऐकायला आलेले आहेत, म्हणून मी माझ्या विषयाचा समारोप करत असताना की संभाजीराजांना न्याय देणारं चरित्र पाहिलं वासी बेंद्रे. संभाजीराजांकडे पाहण्याचा समाजाचा राष्ट्राचा संपूर्ण दृष्टिकोनच बदलण्याचं सामर्थ्य त्यांच्या लेखणीमध्ये होतं, त्यांच्या संशोधनामध्ये होतं, आणि ते त्यांनी साध्य केलं. आम्ही करत असताना इतिहासापासून कुठेही प्रतारणा केलेली नाही इतिहास संशोधनाच्या कार्यात, आणि म्हणूनच त्यांचं संभाजीराजांचं चरित्र मराठी माणसाला भावलेलं आहे, आणि आजही मराठी माणसाच्या मनावर मोहिनी आहे. बेंद्र्यांच्या संभाजीराजांची मोहिनी आहे, आणि आज संपूर्ण हा मराठ्यांचा इतिहास हा आपल्या देशासाठी प्रेरणादायी आहे, आणि म्हणूनच वासी बेंद्र्यांचे सगळे ग्रंथ अति मोल मोलाचे आहेत, अतिशय मोलाचे आहेत, आणि म्हणूनच मी यांचं अतिशय स्वागत करतो. आणि संभाजीराजांच्या या ग्रंथाचं प्रकाशन झालं एवढं जाहीर करून इथं थांबतो. जय हिंद.